बीजेपी देगलूर के जानिब से 21 जून को योगा ट्रेनिंग कैंप। नांदेड़ के हरदिल अजीज एमपी प्रताप पाटिल राव चिखलीकर ने 2 साल कबल नांदेड़ में योगा गुरु रामदेव बाबा व साबक वजीर आला देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में 120,000 लोगों का आलमी रिकॉर्ड याफ्ता योग कैंप मुनक्कद किया था। इसी मिसाल को मद्देनजर रखते हुए बीजेपी देगलूर की जानिब से जिले के जिला सदर वेंकट राव पाटिल गुज्जे गांवकर की रहनुमाई में 21 जून को देगलूर के राजशेखर मंगर कार्यालय में योग गुरु सुबह 7 बजे से 8 बजे के दौरान योगा की ट्रेनिंग देंगे। लिहाजा अवाम उन्नास से अपील है कि वो इससे इस्तेफादा करें। अदाई भारतीय जनता पार्टी देगलूर। आज 21 जून देगलूर शहरा मध्य भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज योग से शक्ति रोग से मुक्ति आंतरराष्ट्रीय योग दिवस आज देगलूर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आलं आणि आपल्यासोबत योग प्रशिक्षण सर आहेत ढगे सर। सर नमस्कार। आज आपण प्रशिक्षण देण्यात आलं याच्यामध्ये कोणते कोणते योगासन आज आज जे आसन घेण्यात आले जे आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये जे प्रोटोकॉल आहे त्या हिशोबाने उभे राहून काही आसन आहेत, काही बटक स्थितीमध्ये आसन आहेत, काही झोपून आहेत पोटावरचे आसन, काही पाठीवरचे आसन आणि प्राणायाममध्ये कपालभाती आणि अनुलोम विलोम आणि ध्यान याचा समावेश आहे आणि यामुळे माणसाला आंतरिक शक्ती प्राप्त होते आणि व्यायामाने आपले शरीराचे मसल मजबूत होतात आणि प्राणायामने आपल्या शरीरामध्ये मनस्थिती ठीक होते म्हणजे शारीरिक आणि मानसिक हे संतुलन घेण्यासाठी या पॅकेजचा पूर्ण उपयोग केलेला आहे, निवड केलेली आहे आणि याची निवड अशी केलेली आहे की पूर्ण जगभर हे पॅकेज स्वीकारावं कारण याच्यापेक्षा आणखी काही बरेचसे अभ्यास आहेत पण त्यांना त्यांनी स्थान दिलेलं नाही आणि कपालभाती आणि अनुलोम विलोम आणि याच्यामध्ये शांतीपाठ आणि त्यानंतर जे ध्यान आहे याला महत्त्व दिलेलं आहे तर हे ध्यानही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि या आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये मला बोलवण्यात आलं आणि या ठिकाणी सुंदरसा वर्ग झाला आणि बरीचशी उपस्थिती होती, सगळ्यांनी या योग वर्गाचा लाभ घेतला आणि या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला इथं बोलावून या वर्गाचे मला जे संचलन करायला लावलं आणि योग वर्ग घ्यायला लावला त्यामध्ये बऱ्याच साधकांनी याचा लाभ घेतला आणि सगळेजण या साधना करून आपले संतुष्ट आहेत, समाधानी आहेत आणि आनंदी झालेले आहेत आणि संकल्प घेतलेला आहे त्यांनी की हा वर्ग म्हणजे योग हा आपल्या आपल्या घरी हे रोज सकाळी 5 ते 7 या वेळामध्ये करण्याचा संकल्प घेतलेला आहे बऱ्याचशा साधकांनी तर हे समाधानाची गोष्ट आहे। ओम देगलूर वासियोंसो एक विनंती करता हूँ की आज जो भी योग का संकल्प आपने लिया है उसमें आज और एक संकल्प हर जन ने लेना चाहिए कि हर अपने घर के सामने थोड़ी सी जगह होती है एक औषधि वनस्पति वहाँ पर लगाने का सब लोगों ने प्रयास करना चाहिए, एक संकल्प लेना चाहिए जो कि आज आचार्य जी ने बताया कि गुड़वेल जैसी जो कि महत्वपूर्ण औषधि है जो अपने देगलूर और देगलूर के परिसर में बहुत सारी मिलती है वो गुड़वेल है, अश्वगंधा है जो कि हमारे ग्रामीण भाग में उसको ढोर कामुन्याचा गड्ढा ऐसा बोलते मराठी में उसको, तो वो भी कोरोना में बहुत ही अच्छा है। शतावरी के बहुत सारे पौधे हमारे आजू बाजू में है जो भी वनस्पति है कि हम लोगों ने एक तो भी झाड़ आज के इस शुभ अवसर पर लगाना चाहिए और इसी बात को मैं समाप्ति करते हुए धन्यवाद और फिर से एक बार मैं भारतीय जनता पार्टी और सभी कार्यकर्ताओं को धन्यवाद देता हूँ, उनको शुभकामनाएं देता हूँ। मला जे इथ सूचना दिली आपले अशोक गंधपवार जी शहराध्यक्ष आमचे धडाडीचे आता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आहेत आणि इथे तालुका अध्यक्ष आमचे शिवाजी मामा कणकंटे, राजेश महाराज देऊळकर, प्रकाश पाटील भेंब्रेकर उपाध्यक्ष जिल्हा, तसेच या जिल्ह्याचे खासदार। राजशेखर मंगल कार्यालय येथे आज योग दिवस हा साजरा करण्यात आला आणि आज योग गुरु प्रशिक्षक ढगे सर होते आपल्यासोबत, तसेच डॉक्टर सर होते, तसेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व सर्व आज योग शिकण्यास आज मग्न होते। देगलूर शहराहून मी सही समी, मेरी आवाज, न्यूज 24 लाईव्ह देगलूर।